आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांचे निकटवर्तीय चंद्रकांत गायकवाड यांना आता ईडीकडनं नोटीस बजावली जाते. गायकवाड यांना उद्या ईडी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले गेलेत. साखर कारखाना भ्रष्टाचार प्रकरणामध्ये ईडीला गायकवाड यांची चौकशी करायची आहे. सोमवारी गायकवाड यांचं पुण्यातलं घर आणि कार्यालय इथे अनेक तास ईडीचं सर्च ऑपरेशन सुरू होतं. सूरज ओझा आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सूरज, हसन मुश्रीफ प्रकरणामध्ये गायकवाड यांची भूमिका नेमकी काय आहे? चंद्रकांत गायकवाड यांना नोटीस दिल्याचं कळत आहे. नक्की ज्ञानदा, ईडी नवीन नवीन तपासाचा त्यांची दिशा बघायला आपल्याला मिळत आहे. त्यात असं हा पण आहे की त्यांचे जे निकटवर्ती आहेत चंद्रकांत मधुकर गायकवाड, त्यांना समन्स बजावण्यात आलेला आहे आणि त्यांना उद्या चौकशीसाठी हजर राहण्यासाठी सांगण्यात आलेला आहे. हा जो साखर मिल कारखान्यामध्ये कथित भ्रष्टाचार झालेला आहे, त्यात बऱ्याच इन्व्हेस्टरचे पैसे म्हणजे गुंतवण्यात आले होते, त्याचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे, त्याची तपास सध्या ईडी करत आहे. ईडीचा असाही एक अंदाज आहे की मुश्रीफचे जवळचे आहे बिझनेस पार्टनर जे आहेत त्यांचेही देखील कार्यालयात आणि घरात काल धाडसत्र सुरू होता. तर ह्यात त्यांना काहीतरी मिळालेलं आहे ज्याच्या आधारावर आता चंद्रकांत मधुकर गायकवाड यांना समन्स करून त्या आधारावर त्यांना त्यांची प्रश्नोत्तरी केली जाणार आहे आणि त्यांची जी तपास आहे त्याची दिशा ठरवली जाणार आहे. जी धन्यवाद सूरज, ताजी माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.